आपण बघितलं असेल की प्रगतीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळी जोपर्यंत सामाजिक आर्थिक प्रगती होत नाही तोपर्यंत देश पुढे जात नाही आणि आर्थिक प्रगती करायची असेल तर ज्या काही आर्थिक संस्था आहेत या संस्थांचं जाळं मजबूत असलं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं असतं शेवटी उद्योग असेल व्यवसाय असेल याला जोपर्यंत भक्कम पाठिंबा हा वित्त पुरवठ्याचा मिळत नाही जोपर्यंत वित्तीय संस्था उभ्या राहत नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही आणि आपण बघितलं की जिथे वित्तीय संस्थांचं जाळं मजबूत होत जातं त्या ठिकाणी प्रगती अधिक वेगानं होत जाते शेवटी वित्त पुरवठा हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे पण त्याचसोबत वित्त पुरवठा जेवढा महत्वाचा आहे तेवढीच महत्वाची विश्वासार्ता आहे आज ज्यांची विश्वासार्ता आहे त्यांना वित्त कमी पडत नाही विश्वासार्ता असेल तर त्या ठिकाणी वित्तीय संस्था देखील त्यांच्या पाठीमागे उभ्या राहतात किंबहुना अनेक वेळा वित्तीय संस्था पुढे येऊन त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचवेळी वित्तीय संस्थांकरता देखील विश्वासार्हता हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जेव्हा सहकार क्षेत्रांमध्ये अनेक वेळा काही वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला अपहार पाहायला मिळतात जेव्हा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या काही त्या ठिकाणी कथा ऐकायला मिळतात त्यावेळी कुठेतरी लोकांचं मन देखील त्या ठिकाणी एका अनाहूत भीतीनं ग्रसित होतं आणि अशा वेळी वित्तीय संस्था ज्या प्रामाणिकपणे काम करतायत सचोटीनं काम करतायत त्यांच्यावरही काही काळ परिणाम होत असतो आणि म्हणून केवळ एक बँक चांगली राहिली याच्यामुळे आपल्याला प्रगती साधता येत नाही तर या क्षेत्रात जे जे लोक काम करत आहेत त्या सगळ्यांनी ट्रस्टीशिपच्या भावनेतनं विश्वस्त पदाच्या भावनेतनं हे काम करणं अत्यंत महत्वाचं आहे